बघा मित्रांनो, आता आपण राजकोषीय धोरणामध्ये आपण कर, कर्ज आणि खर्च पहिल्या पार्टमध्ये आपण राजकोषीय धोरणाची बरीचशी माहिती पाहिलेली आहे, ज्यामध्ये त्या ठिकाणी आपण कर, कर्ज आणि खर्च ही राजकोषीय धोरणाची साधने पाहिलेली आहेत. आणि ही साधने पाहिल्यानंतर आपण कराचा सविस्तर अभ्यास, त्या म्हणजे व्याख्या, त्यानंतर कराची वैशिष्ट्ये, कराची उद्दिष्टे, कराचे परिणाम, तर एवढा सर्व पाठ आपण राजकोषीय धोरण भाग एक यामध्ये पाहिलेला आहे. आज आपण राजकोषीय धोरण याच्यातील भाग दोन पाहणार आहोत. आणि त्या दोन भागमध्ये कराचे वर्गीकरण, क्लासिफिकेशन ऑफ टॅक्स, कराचे वर्गीकरण हे सर्वसाधारणतः चार प्रकारांमध्ये मोडते. आणि ते चार प्रकार म्हणजे कर भारानुसार प्रकार, कर आकारणीच्या दरानुसार प्रकार, कर आकारणीच्या आधारानुसार प्रकार आणि कर संख्या प्रकार. हे चार प्रकार आहेत आणि याच्यावर वारंवार तुम्हाला परीक्षेत प्रश्न असतात. आयोग नेहमी यावर तुम्हाला प्रश्न परीक्षेत विचारते. तर आता कर भारानुसार दोन प्रकार आहेत, प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर. प्रत्यक्ष कर म्हणजे कराचा आघात आणि कराचा भार हा एकाच व्यक्तीवर असतो. कराचा भार आणि कराचा आघात म्हणजे जसं आता आपण या ठिकाणी प्रत्यक्ष कर पाहताना कराचा घात आणि कर भार हा एकाच व्यक्तीवर असतो. म्हणजे इथं कर संक्रमण हा प्रकार नाही. कराचा आघात म्हणजे आकारलेला आणि कराचा भार म्हणजे त्यांनी सहन केलेला, भरलेला, ज्याला आपण डायरेक्ट टॅक्स किंवा प्रत्यक्ष कर असं म्हणतो. हा व्यक्ती किंवा व्यक्ती समूहावर आकारला जातो. हा प्रगतिशील स्वरूपाचा कर आहे प्रत्यक्ष कर. तर अशा प्रकारे आपल्याला प्रत्यक्ष कर या ठिकाणी सांगता येईल. आणि म्हणून प्रत्यक्ष करामध्ये दोनच गोष्टी लक्षात ठेवायच्या, त्या म्हणजे कराचा घात आणि कर भार एकाच व्यक्तीवर असतो, ज्याला आपण प्रत्यक्ष कर म्हणतो. आणि अप्रत्यक्ष कर, इनडायरेक्ट टॅक्स. आता अप्रत्यक्ष कर म्हणजे काय? तर या ठिकाणी कराघात, कर संक्रमण आणि कर भार हा वेगवेगळ्या व्यक्तीवर असतो. कराचा आघात हा वेगळ्यावर, कर संक्रमण वेगळ्यावर आणि कर भार वेगळ्यावर असतो. आता कराचा आघात उदाहरणार्थ उत्पादकावर होतो. उत्पादक काय करतो? किमती वाढवतो आणि किमती वाढून त्याची पीडा दुसऱ्यावर ढकलतो. म्हणजे उदाहरणार्थ ठोक विक्रेता, किरकोळ विक्रेता आणि शेवटी तो कर कोणाकडून वसूल केला जातो? तर ग्राहकाकडून वसूल केला जातो. म्हणून आपण याला इनडायरेक्ट टॅक्स किंवा अप्रत्यक्ष कर असं म्हणतो. इनडायरेक्ट टॅक्स किंवा अप्रत्यक्ष कर म्हणजे कराघात, कर संक्रमण आणि कर भार असे हे प्रकार. म्हणून प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर आपल्याला असे दोन प्रकार पाहायला मिळतात. यांनाच आपण कर भारानुसार प्रकार असं म्हणतो, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष, डायरेक्ट टॅक्स अँड इनडायरेक्ट टॅक्स. आता यानंतर आपण दुसरा प्रकार पाहूयात, कर आकारणीच्या दरावरून प्रकार. कर आकारणीच्या दरावरून प्रकार. कर आकारणीच्या दरावरून आपल्याला चार प्रकारचे कर पाहायला मिळतात, ज्यामध्ये पुरोगामी कर. आता पुरोगामी कर म्हणजे काय? प्रगतिशील स्वरूपाचा कर. व्यक्तीचं उत्पन्न वाढत असताना कराचा दर त्यापेक्षा जास्त गतीने वाढणे, ज्याला आपण पुरोगामी कर किंवा प्रगतिशील कर म्हणतो. व्यक्तीचे उत्पन्न वाढत असताना उत्पन्नाच्या गतीपेक्षा कराचा दर जास्त गतीने वाढणे, ज्याला आपण पुरोगामी कर किंवा प्रगतिशील स्वरूपाचा कर असं आपण म्हणतो. आणि आपल्या भारतात अशा स्वरूपाचा कर आहे. एसटीआय मेनच्या एक्झाम मध्ये तुम्हाला हा प्रश्न पण विचारला की भारतात कुठल्या स्वरूपाचा कर आहे, आणि त्याचं उत्तर आहे प्रगतिशील कर किंवा पुरोगामी कर किंवा प्रोग्रेसिव्ह टॅक्स असं आपण म्हणतो. म्हणजे व्यक्तीचं उत्पन्न वाढत असताना कराचा दर जास्त गतीने वाढणे, ज्याला आपण पुरोगामी कर किंवा प्रगतिशील स्वरूपाचा कर असं म्हणतो. आता दुसरी व्याख्या बघू आपण, प्रतिगामी कर म्हणजे काय? तर प्रतिगामी कर म्हणजे उत्पन्न वाढत असताना कराचा दर कमी कमी होणे. उत्पन्न वाढत असताना कराचा दर कमी कमी होणे, ज्याला आपण प्रतिगामी स्वरूपाचा कर असं म्हणतो. आपण उत्पन्न वाढत असताना कराचा दर कमी कमी होणे, ज्याला आपण प्रतिगामी स्वरूपाचा कर असं म्हणतो. तिसरा प्रकार बघू आपण यातला, अधोगामी कर. अधोगामी कर म्हणजे उत्पन्न वाढत असताना कराचा दर वाढणे परंतु गती मंद असणे. उत्पन्न वाढत असताना कराचा दर वाढणे परंतु गती मंद असणे, ज्याला आपण रासमान पुरोगामी कर किंवा अधोगामी कर असं आपण म्हणतो. आणि यातला चौथा प्रकार आहे प्रमाणशील कर. प्रमाणशील कर म्हणजे उत्पन्न वाढत असताना कराच्या दरामध्ये कुठलाही बदल न होणे, एकाच दराने कर वसूल करणे, ज्याला आपण प्रमाणशील कर म्हणतो. उत्पन्न वाढत असताना कराच्या दरामध्ये कुठलाही बदल न होणे, ज्याला आपण प्रमाणशील कर असं म्हणतो.
तर आपल्याला कर आकारणीच्या दरावरून हे आपल्याला चार प्रकार या ठिकाणी पाहायला मिळतात, पुरोगामी कर, प्रतिगामी कर, अधोगामी कर, प्रमाणशील कर. त्यानंतर आता कर आकारणीच्या आधारानुसार प्रकार पाहू, ज्यामध्ये आपल्याला दोन प्रकार आहेत, आधी मूल्य किंवा मूल्यानुसार कर. आधी मूल्य कर किंवा मूल्यानुसार कर म्हणजे काय, कशाला मानायचा आपण, तर वस्तूच्या किमतीच्या शेकडा प्रमाणात आकारण्यात येणाऱ्या कराला, वस्तूच्या किमतीच्या शेकडा प्रमाणात आकारण्यात येणाऱ्या कराला आपण आधीमूल्य कर किंवा मूल्यानुसार कर असं म्हणतो. वस्तूच्या किमतीच्या शेकडा प्रमाणात, जसं आता उदाहरणार्थ सोने आहे, सोन्यावर आपण GST लावतो 2%, 3% वगैरे वगैरे, म्हणजे हा सोने हे मूल्यवान आहे आणि म्हणून त्याच्या मूल्यानुसार, त्याच्या किमतीनुसार, त्याच्या शेकडा प्रमाणानुसार आपण हा कर लावतो, म्हणून आपण याला आधीमूल्य कर किंवा मूल्यानुसार कर असं म्हणतो. यातला दुसरा प्रकार आहे विशिष्ट कर. आता विशिष्ट कर म्हणजे काय, वस्तूचे वजन किंवा आकारमान यानुसार तो कर आकारण्यात येतो. उदाहरणार्थ 10 मीटर कापड बरोबर 40 रुपये, म्हणजे हा आपण आकारमानुसार किंवा त्याच्या वजनानुसार कर लावला, ज्याला आपण आकारमान आणि वजन यावर आयोगाने प्रश्न विचारला होता की विशिष्ट करासाठी कोणतं वाक्य बरोबर आहे, आणि त्या ठिकाणी वाक्य कोणतं बरोबर आहे, तर वस्तूचे वजन व आकारमान यानुसार तो आकारण्यात येतो, म्हणून त्याला आपण विशिष्ट कर असं आपण या ठिकाणी म्हणतो. त्यानंतर चौथा प्रकार आहे आपल्याकडे कर संख्या प्रकार. आणि कर संख्या प्रकारामध्ये एकमुखी कर, एकमुखी कर म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेत एकाच प्रकारचा कर असणे, एकाच दराने कर वसूल करणे, ज्याला आपण एकमुखी कर किंवा सिंगल टॅक्स असं आपण म्हणतो. त्यानंतर दुसरा पर्याय, दुसरा प्रकार आहे बहुमुखी कर. बहुमुखी कर म्हणजे अर्थव्यवस्थेत अनेक प्रकारचे कर असणे, ज्याला आपण बहुमुखी कर म्हणतो. म्हणजे असं कराचं वर्गीकरण किंवा कराचं क्लासिफिकेशन हे आपल्याला चार प्रकारे पाहायला मिळते, कर भारानुसार प्रकार, ज्यामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष, कर आकारणीच्या दरानुसार प्रकार, ज्यामध्ये पुरोगामी कर, प्रतिगामी कर, अधोगामी कर आणि प्रमाणशील कर. त्यानंतर कर आकारणीच्या आधारानुसार प्रकार, ज्यामध्ये आधीमूल्य कर, मूल्यानुसार कर, विशिष्ट कर हे पाहायला मिळते. कर संख्या प्रकार मध्ये आपल्याला एकमुखी कर आणि बहुमुखी कर असे आपल्याला प्रकार या ठिकाणी पाहायला मिळतात. आता प्रत्यक्ष करामध्ये कराघात आणि कर भार हा एकाच व्यक्तीवर असतो, तर अप्रत्यक्ष करामध्ये कराघात, कर संक्रमण, कर भार हा वेगवेगळ्या व्यक्तींवर, वेगवेगळ्या बाबींवर, वेगवेगळ्या विषयांवर तो असू शकतो. तर अशा पद्धतीने आपल्याला कराचे वर्गीकरण या ठिकाणी सांगता येईल. आता यानंतरचा आपण एक मुद्दा पाहू, फॅट. फॅट म्हणजे काय, तर व्हॅल्यू ॲडेड टॅक्स, ज्याला आपण मूल्यवर्धित कर म्हणतो. फॅट म्हणजे काय, व्हॅल्यू ॲडेड टॅक्स, मूल्यवर्धित कर हा जगाच्या पाठीवर सर्वप्रथमता 1954 मध्ये फ्रान्स या राष्ट्राने आणलेला आहे. याचे जे जनक आहेत ते F1 सिमेन्स नावाचे जनक आहेत, ज्यांनी व्हॅट तयार केलेला आहे. आता व्हॅट म्हणजे काय, याची व्याख्या कशी सांगते आपल्याला, तर उत्पादनापासून विक्रीपर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर आकारण्यात येणाऱ्या कराला व्हॅट असं म्हणतो. उत्पादनापासून विक्रीपर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर आकारण्यात येणाऱ्या कराला आपण व्हॅट असं म्हणतो. आणि मग वर्धित मूल्य म्हणजे काय, तर विक्री मूल्य आणि खरेदी मूल्य, विक्री मूल्य आणि खरेदी मूल्य या दोन मूल्यातील जो फरक असतो त्याला आपण वर्धित मूल्य असं म्हणतो. विक्री मूल्य आणि खरेदी मूल्य या दोघातील फरक, ज्याला आपण वर्धित मूल्य असं आपण म्हणतो. आणि हा व्हॅट आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेत, व्हॅटचा कायदा आपण 2002 मध्ये पास केला. व्हॅट सर्वप्रथमता हरियाणा या घटक राज्याने लागू केलेला आहे 2003 मध्ये. आपल्या संपूर्ण भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये व्हॅट लागू करण्यात आला 1 एप्रिल 2005 पासून. आणि मागे तुम्हाला हा पण प्रश्न विचारला की महाराष्ट्रात व्हॅट कोणत्या डेटला लागू करण्यात आला, तर त्याचं उत्तर 1 एप्रिल 2005. म्हणजे संपूर्ण भारतात 21 घटक राज्य, जवळपास 21 घटक राज्यांमध्ये आपण 1 एप्रिल 2005 पासून व्हॅट लागू करण्यात आलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी सर्वात जास्त विरोध हा व्हॅटला महाराष्ट्राकडूनच झालेला आहे. आणि नंतर सर्वाधिक व्हॅट मिळून देणारं घटक राज्य म्हणून महाराष्ट्राचं नाव पहिल्या क्रमांकावर होतं, हे सुद्धा आपल्या या ठिकाणी सांगता येते. आता या ठिकाणी व्हॅटसाठी आपण एक उदाहरण घेऊ. उदाहरणार्थ खरेदी, विक्री आणि मूल्यवर्धित आणि व्हॅट. आता यामध्ये खरेदी आपण 100 रुपयाची केलेली आहे आणि विक्री 350 रुपयाची. खरेदी आणि विक्री या दोघातला जो फरक असतो त्याला म्हणायचं मूल्यवर्धित, आणि तो फरक आहे 250 चा. आणि याच्यावर आपण 10% व्हॅट लावला, म्हणजे याचा अर्थ 250 वर जर आपण 10% व्हॅट लावला तर ते 25 रुपये येणार.
मग आता या ठिकाणी काय झालं की खरेदी 100 ची आहे, विक्री 350 ची आहे, आणि ही विक्री कोणा केली तर उत्पादकाने, कोणाला केली ठोक विक्रेत्याला, ठोक विक्रेत्याने काय विक्री 850 रुपये, मग या दोघांचा फरक किती आला 500, याच्यावर आपण कर किती लावला 10% म्हणजे 50 रुपये, आणि मग 850 रुपयाची खरेदी कोणा केली तर किरकोळ विक्रेत्याने, आणि त्यांनी ग्राहकाला किती रुपयात विकली 1100 रुपयात, मग 850 आणि 1100 या दोघांचा जो फरक आहे तो 250 आहे, त्यावर आपण किती टक्के कर लावला 10% म्हणजे किती 25 रुपये, मग संपूर्ण अर्थव्यवस्थेत खरेदी कितीची झाली तर 1300 रुपयाची, संपूर्ण अर्थव्यवस्थेत खरेदी 1300 रुपये झाली, संपूर्ण अर्थव्यवस्थेत विक्री 2300, दोघांचा फरक किती 1000, आणि त्या 1000 वर 10% म्हणजे 100 रुपयाचा कर झालेला आहे। म्हणून आपली जी व्याख्या आहे, आपली व्याख्या काय म्हणते, उत्पादनापासून विक्रीपर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर आकारण्यात येणाऱ्या कराला आपण काय म्हणतो, व्हॅट असं म्हणतो। म्हणजे तुम्हाला इथं सिद्ध झालेलं आहे, कारण खरेदी कितीची 100 ची, आणि फायनली जी विक्री आहे ती कितीची आहे 1100 ची, आणि म्हणून या ठिकाणी विक्री मूल्य हे 1100 रुपये आणि खरेदी मूल्य हे 100 रुपये, आणि या दोघातला फरक 1000, ज्याला आपण वर्धित मूल्य असं म्हणतो, आणि या वर्धित मूल्यावर आपण जो कर आकारतो त्याला आपण व्हॅट असं म्हणतो। म्हणून उत्पादनापासून विक्रीपर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर आकारण्यात येणाऱ्या कराला व्हॅट असं आपण म्हणतो। किंवा आता या ठिकाणी हे उदाहरण आपल्या इथं स्पष्ट होते, किती झाले डायरेक्ट टॅक्स किंवा प्रत्यक्ष कर, डायरेक्ट टॅक्स किंवा प्रत्यक्ष कर जो व्यक्तीवर आकारला जातो आणि त्याच व्यक्ती भरावा लागतो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये तो बघितलेला आहे। तर आता बघा, प्रत्यक्ष कर किंवा डायरेक्ट टॅक्स यामध्ये वैयक्तिक आयकर किंवा ज्याला आपण प्राप्ती कर असं म्हणतो, हा जगाच्या पाठीवर 1860 ला आला। आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेत आयकर ऍक्ट 1961 आणि या 61 कायद्यानुसार केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने आयकर नियम 1962 पासून सुरू केलेला आहे। हा जो कर आहे हा कर पुरोगामी स्वरूपाचा आहे, हा कर प्रगतिशील स्वरूपाचा आहे, हा कर व्यक्तींनी कमवलेल्या उत्पन्नावर आकारण्यात येतो। आयकर किंवा वैयक्तिक आयकर जो आहे हा व्यक्तींनी कमवलेल्या उत्पन्नावर तो आकारण्यात येतो, प्रगतिशील स्वरूपाचा कर आहे, हा व्यक्तीच्या कर भरण्याच्या क्षमतेवर अवलंबून असणारा कर आहे। तर याला आपण पुरोगामी स्वरूप आहे, व्यक्तींनी कमवलेला हा कर आहे। तर आपल्याला यामध्ये अधिभार जो आहे, सरचार्ज जो आहे, तो अधिभार सरचार्ज म्हणजे अतिरिक्त सरकारला उत्पन्न मिळवण्यासाठी सरकार जो कर लावतो त्याला आपण अधिभार किंवा सरचार्ज असं म्हणतो। सरकारला अतिरिक्त उत्पन्न मिळवण्यासाठी सरकार अधिभार किंवा सरचार्ज लावत असते। तर वैयक्तिक आयकर यावर तुम्हाला आयोगाने परीक्षेत प्रश्न सुद्धा विचारलेला आहे, राज्यसेवा पूर्व परीक्षेला हा प्रश्न आलेला आहे। व्यक्तीच्या कर भरण्याच्या क्षमतेवर हा अवलंबून असतो, म्हणजे प्रत्येक व्यक्तीवर हा कर आकारला जात नाही, काही विशिष्ट व्यक्तींवरच आकारला जातो, ज्यांचं उत्पन्न जास्त आहे, ज्याची कॅपॅसिटी जास्त आहे, कर भरण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे, अशाच व्यक्तीवर हा कर लावला जातो। म्हणून याला आपण प्रगतिशील स्वरूपाचा किंवा पुरोगामी कर म्हणून ओळखला जातो, ज्याला आपण वैयक्तिक आयकर किंवा प्राप्तिकर असं आपण इथं म्हणतो। त्यानंतर आता आपल्याला प्रत्यक्ष करामध्ये दुसरा प्रकार पाहायचा आहे, महामंडळ कर, निगम कर, परमंडळ कर असे याचे नाव आहे, ज्याला आपण कॉर्पोरेशन टॅक्स असं आपण म्हणतो। महामंडळ कर, निगम कर, परमंडळ कर असं यांचं नाव आहे। हा जो कर आहे, या कराचा जो कायदा आहे तो सुद्धा आयकर कायदा 1961 या कायद्यानुसारच हा कर आकारण्यात येतो। हा कर मात्र कंपन्या किंवा उत्पादन संस्था, कंपन्या किंवा उत्पादन संस्था यांच्या निव्वळ नफ्यावर आकारण्यात येतो, कंपन्या किंवा उत्पादन संस्था यांच्या निव्वळ नफ्यावर आकारण्यात येणाऱ्या कराला आपण प्रमंडळ कर, महामंडळ कर किंवा निगम कर असं आपण म्हणतो। या कराला आपण 1937 मध्ये सुपर टॅक्स म्हणून हा कर त्यावेळेस ओळखण्यात येतो, सुपर टॅक्स म्हणून हा कर ओळखण्यात येतो, भारतातील सर्वात महत्वाचा कर म्हणून ओळखला जातो। अलीकडील काळात सर्वात जास्त उत्पन्न मिळून देणारा कर GST, आणि GST नंतर सर्वाधिक उत्पन्न मिळून देणारा कर कोणता असेल तर तो म्हणजे महामंडळ कर किंवा प्रमंडळ कर, निगम कर असं आपण म्हणतो। हा कर संपूर्ण जगात कंपनीने कमवलेल्या उत्पन्नावर आकारण्यात येतो, हा कर देशी कंपन्यांसाठी वेगळा आणि विदेशी कंपन्यांसाठी वेगळा असतो,
हा कर लहान व मोठ्या सर्व कंपन्यांवर आकारण्यात येतो. 1990-91 पासून हा कर मात्र कमी करण्यात आला. कारण 1990-91 च्या अगोदर महामंडळ कर किंवा निगम कर किंवा परमंडळ कर हा मोठ्या प्रमाणात आकारला जायचा. मात्र 90-91 नंतर आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेत आर्थिक सुधारणा आल्यामुळे हा कर त्या ठिकाणी कमी करण्यात आला, जसं आपल्या या महामंडळ कर संदर्भात हे सांगते. त्यानंतर आपण जो आता खर्च कर, खर्च कर प्रोफेसर निकोलस कॅलेंडर हे नाव लक्षात ठेवा, कारण अशी नावं तुम्हाला परीक्षेत विचारल्या जात असतात. प्रोफेसर निकोलस कॅलेंडर हे नाव तुम्हाला परीक्षेत विचारण्याची शक्यता आहे, ज्यांनी 1956 मध्ये शिफारस केली आणि आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेत खर्च कर असावा अशी शिफारस त्यांनी केली. आणि मग 1957 पासून अर्थमंत्री टी टी कृष्णामचारी यांनी तो कर लागू केला. 1966 तो परत रद्द केला, परत तो लागू करण्यात आला. आता हा कर नेमका कशा आकारायचा, तर दरडोई प्रतिदिन खर्च 400 रुपयापेक्षा जास्त असेल तर अशा व्यक्तीवर तो आकारण्यात यावे. दरडोई प्रतिदिन खर्च 400 रुपयापेक्षा जास्त असेल तर अशा व्यक्तीवर तो कर लागू करण्यात यावा. आणि अलीकडच्या काळात मात्र खर्च कर नाही, तो रद्द करण्यात आला. त्याचं कारण असं आहे, खर्च कर गोळा करण्यासाठी जास्त खर्च यायचा, कराचं नावच खर्च कर आणि त्याला गोळा करण्यासाठी जास्त खर्च यायचा आणि म्हणून तो अलीकडच्या काळात रद्द करण्यात आलेला आहे. त्यानंतर आपण जो आता मालमत्ता कराकडे, मालमत्ता कर हा 1953 पासून लागू करण्यात आला. वारसा हक्काने मिळणाऱ्या मालमत्तेवर तो लावला जायचा, वारसा हक्काने मिळणाऱ्या मालमत्तेवर तो कर आकारला जायचा. 1985 मध्ये अर्थमंत्री व्हीपी सिंग यांनी तो रद्द केला. 1985 मध्ये व्हीपी सिंग यांनी तो रद्द केला. त्याचंही कारण आहे की जास्त खर्च गोळा करण्यासाठी होता आणि म्हणून तो कर रद्द करण्यात आला. मात्र तुम्ही एवढं लक्षात ठेवा, 1953 वारसा हक्क, 85 मध्ये कोणी रद्द केला तर व्हीपी सिंग, हे एक नाव लक्षात ठेवा, वर्ष लक्षात ठेवा 1953. आणि रद्द कधी करण्यात आला, 85. इथं सुद्धा तुम्ही लक्ष ठेवताना 1957 अर्थमंत्र्याचं नाव लक्षात ठेवायचं आहे. रद्द कधी करण्यात आला, 66 आणि खर्च किती, तर 400. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी प्रोफेसर निकोलस कॅलेंडरचं नाव लक्षात ठेवायचं, अर्थमंत्र्याचं नाव लक्षात ठेवायचं आहे, किती खर्चासाठी, तर 400 रुपये. इथं 1953 लक्षात ठेवायचं आहे, त्यानंतर 85 तो रद्द करण्यात आला, वगैरे वगैरे. त्याच्यानंतर जो आपण देणगी कराकडे, निकोलस कॅलेंडर यांनी 1958 मध्ये तो कर लागू करण्यास सांगितला. निकोलस कॅलेंडर यांनी 1958 मध्ये लागू करण्यास सांगितला. देणग्यावर आकारला जायचा, देणग्यावर आकारला जाते. म्हणजे तुम्ही मागच्या वर्षी जी काही देणगी दिली असेल तर त्या देणग्यावर तुमच्यावर कर आकारला जात होता. पण त्यानंतर काही वर्षानंतर मात्र ज्यांनी देणगी स्वीकारली त्याच्या उत्पन्नात ती वाढ व्हायची आणि मग त्यावर तो कर लावला जायचा. मात्र 90-91 नंतर देणगी स्वीकारल्यास तो कर लावला जायचा. 1998-99 मध्ये अर्थमंत्री यशवंत सिन्हा, हे लक्षात ठेवा तुम्ही, 1998-99 90-91 ला ज्यांनी देणगी स्वीकारली त्यावर तो आकारला जायचा. अगोदर देणगी देणाऱ्यावर आणि 1990-91 नंतर देणगी स्वीकारण्यावर आकारला जायचा. 98-99 ला अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी तो मात्र रद्द केला. त्यानंतर संपत्ती कर, यामध्ये फक्त तुम्हाला केवळ नाव लक्षात ठेवायचं, 1957 निकोलस कॅलेंडर, 1957 प्रोफेसर निकोलस कॅलेंडर यांनी संपत्ती कर कायदा 1957 ही शिफारस आणि 1992-93 मग ती अनुत्पादक संपत्तीवर आणि 2015-16 च्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अरुण जेटली यांनी तो कर रद्द केलेला आहे.